आणि यानंतर पाहूया पुढची बातमी. सनदी अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर या दाम्पत्याची जाहिरात सध्या चर्चेत आहे. वाशिममधल्या एका वृत्तपत्रात जाहिरात देऊन या दोघांनी जनता आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. पण वानखेडे दाम्पत्याच्या जाहिरातीमुळे अर्थातच भुवया उंचावल्या जात आहेत. रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देतील. रजत, ही जाहिरात काय आहे आणि चर्चा काय सुरू झाल्या जाहिरातीनंतर? ज्ञानदा, सनदी अधिकारी समीर वानखेडे नेहमीच चर्चेत असतात आणि वाशिमचे ते रहिवाशी आहे, रिसोड तालुक्याचे ते रहिवाशी आहे आणि वाशिम मधील वर्तमानपत्रामध्ये त्यांनी दिवाळीचे शुभेच्छा वाशिमकरांना दिलेल्या आहेत. सर्व बळीराजा, सर्व शेतकरी बांधवांना त्यांनी यंदाचा जो वर्ष आहे तो भरभराटीचा जावं अशा आशयाची ही जाहिरात आहे. त्यामुळे सनदी अधिकारी असलेले समीर वानखेडे यांची ही जी जाहिरात आहे ती त्यांच्या होमग्राऊंड म्हणजे वाशिममध्ये छापून आल्यानंतर ते पुढे काय करणार आहे एक अशी चर्चा अशी एक कुजबूज सुरू झालेली आहे. आणि साधारणपणे अशा पद्धतीने दिवाळी किंवा सण सणावरच्या काळामध्ये राजकारणी जे आहे ते जनतेला उद्देशून जाहिरात देत असतात, शुभेच्छा देत असतात. त्यामुळे समीर वानखेडे आणि त्यांच्या सिने अभिनेत्री पत्नी जी आहेत क्रांती रेडकर वानखेडे, त्यांच्या मनामध्ये काय आहे ते पुढे एक राजकीय प्रयोग आपल्या होम पिचवर करू शकतात का अशी चर्चा जी आहे ती सध्या वाशिममध्ये आणि विदर्भामध्ये सुरू झालेली आहे. रजत, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.